वरखेडी येथील मनीष सांगितासजी राठी यांच्या मालकीच्या मन भावन कलेक्शन व माहेश्वरी रेडीमेड स्टोअर्स या दोन्ही कापड दुकानाला लागलेल्या भीषण आगीत 45 लाख रुपयांच्या वर माल जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. नुकसान वाढण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. सविस्तर माहिती अशी की मनीष राठी यांची हिवारखेड येथील मेन रोडवर स्थित मन भावन कलेक्शन व माहेश्वरी रेडीमेड ह्या सुप्रसिद्ध कापडांची दुकाने आहे. दुकानाच्या वर दुसऱ्या व तिसऱ्या माळ्यावर ते कुटुंबासहित राहतात. दिनांक 21 ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुका असल्याने त्यांनी दुकान बंद ठेवली होती. दिनांक 22 ऑक्टोबर रोजी पहाटे 4 वाजेच्या सुमारास त्यांना व त्यांच्या परिवारातील सदस्यांना धुरामुळे ठसका लागला. त्यामुळे त्यांनी झोपेतून उठून पाहिले असता त्यांना लाईन बंद असलेली दिसली व खालून मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याचे आढळून आले. म्हणून त्यांनी खाली येऊन दुकानाची पाहणी केली असता दुकानामधून धूर येत होता. तेव्हा मनीष राठी यांनी आजूबाजूच्या लोकांना आवाज देऊन त्यांना दुकान उघडण्यास सांगितले. त्यावेळी शेजारी लोकांनी त्यांचे दुकान उघडले व पाहणी केली असता त्यांच्या दुकानात सर्वत्र काळा धूर दिसत होता आणि आगीचे प्रचंड लोळ दिसून आले. तसेच दुकानातील रेडीमेड कपडे, साडी व कापड यांच्याचे सर्व साहित्य जळताना दिसले. हे पाहून मनीष राठी यांना आजूबाजूच्या सर्व लोकांनी मदत केली. ट्यूबवेल मशीनच्या सहाय्याने पाणी टाकून दुकानातील आग विझवण्याचा प्रयत्न केला. आग विझवल्यानंतर त्यांनी दुकानाची पाहणी केली असता सदर आग ही इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे त्यांना दिसून आले. सदर आगीमध्ये त्यांनी दिवाळीच्या विक्री करता आणलेल्या नवीन रेडीमेड कापड, साडी व इतर कापड आणि दुकानातील फर्निचर असे जळून एकूण 45 लाख रुपयांच्यावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. सदर घटनेची फिर्याद मनीष राठी यांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. सदर आगीच्या घटनेमुळे प्राणहानी झाली नसली तरी मनीष राठी यांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे त्यांचे कुटुंब हवालदिल झाले आहे. भव्य शुभारंभ, भव्य शुभारंभ, भव्य शुभारंभ. जळगाव जामोद शहरातील अद्ययावत असे एकमेव ठिकाण, न्यू जैन सेल्स इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर. अधिक माहितीसाठी संपर्क न्यू जैन सेल्स इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, योगीराज संकुल, बँक ऑफ महाराष्ट्र समोर, नांदुरा रोड, जळगाव जामोद. मोबाईल नंबर 75 88 56 52 43.